महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि घोळ हे जणू एक समीकरणच बनले. आज या जागेवरून वाद, उद्या त्या ठिकाणचा उमेदवार बदलला जाणार अशा बातम्या आपल्याला रोजच बघायला मिळत आहेत. जागेवरून वाद अनेक असले तरी यात नाव मात्र एकच चर्चेत येते, ते म्हणजे उद्धव ठाकरे. त्यामुळे जागा वाटपाच्या गोंधळात ठाकरे सपशेल गणलेत का अशा चर्चा सुरू झाल्यात. जागा वाटपाच्या वादात जी चर्चा समोर येते त्यात ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वाद किंवा ठाकरेंनी पवारांच्या जागेवर उमेदवार दिला अशा बातम्या असतात. यात कधीच काँग्रेस आणि पवार गटात वाद झालाय असं दिसलेलं नाहीये. त्यामुळे ठाकरे कसे गणलेत आणि त्यांनी कसा घोळ घालून ठेवलाय यातच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र. जागा वाटपाच्या मुद्द्यात उद्धव ठाकरे बॅकफूट वर गेलेत किंवा सपशेल गणलेत याचं मुख्य कारण म्हणजे ठाकरेंनी आपल्या पहिल्याच यादीत घोळ घालून ठेवलाय. उद्धव ठाकरेंनी पहिल्या यादीत तब्बल 65 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, मात्र त्यातीलच 12 जागांवर त्यांनी घोळ घातलाय. रामटेक, अकोला पूर्व, वणी, निफाड, गेवराई, दिग्रस, भूम परांडा, सोलापूर दक्षिण, पाटण, सांगोला, ऐरोली या जागांवर उद्धव ठाकरेंनी आपले उमेदवार उभे केले. वास्तविक या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापची ताकद जास्त आहे. असं असूनही उद्धव ठाकरेंनी आपले उमेदवार देत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढवलाय. उद्धव ठाकरेंनी आपल्या पहिल्या यादीत मित्र पक्षांवरील जागांवर उमेदवार दिल्यानंतर काँग्रेस आणि शरद पवार गटासह शेकापने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर खासदार संजय राऊतांनी सर्व प्रकरणावर सारवासारव करत या यादीत काही ठिकाणी मतदारसंघ आणि उमेदवारांच्या यादीत बदल करू असं आश्वासन दिलं, मात्र ठाकरेंच्या यादीत कोणताही बदल झालेला नाहीये. अखेर काँग्रेसने दिग्रस येथे माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाकरेंना आपल्या उमेदवाराला माघार घ्या असं सांगावं लागलं. त्यामुळे काँग्रेसची वाट सुकर झाली आणि ठाकरे बॅकफूटवर गेले. असंच काहीसं घडलं भूम परंडा या मतदारसंघात. माजी आमदार दानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना तिकीट दिलं, मात्र त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राहुल मोटे यांचं नाव जाहीर करत ठाकरेंना चेकमेट दिला. जागा वाटपात उद्धव ठाकरेंनी शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकापच्या जागांवर सुद्धा दावा ठोकून नाराजी ओढावून घेतलीये. सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला. सांगोला मतदारसंघात शेकापचे बाबासाहेब देशमुख इच्छुक होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शेकापला ही जागा देशमुख यांच्यासाठी हवी होती, मात्र उद्धव ठाकरेंनी आयात केलेला दीपक साळुंके यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. शेकापवर अशा प्रकारची कुरघोडी लोहा मतदारसंघातही करण्यात आली आहे. या मतदारसंघात सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे शेकापच्या तिकिटावर विजयी झाले होते. साहजिकच ते या निवडणुकीत शेकाप कडून इच्छुक होते. त्यांच्या या इच्छेचा विचार न करता त्यांच्या जागी 2014 मध्ये भोसरी मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवलेल्या एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या अशा वागण्याने मित्र पक्षांची नाराजी ओढवली जाते. शरद पवार अगदी डोक्यानं विधानसभेत जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी डावपेच आखतायत. मग काही ठिकाणी रोहित पाटील, युगेंद्र पवार, अमित भांगरे, सिद्धी कदम यांच्यासारख्या नव्या दमाच्या तरुणांना विधानसभेचं तिकीट देणं असो, धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा उमेदवार उतरवून जातीचं कार्ड खेळणं असो किंवा हर्षवर्धन पाटील, समरजित घाटके यांच्यासारख्या तगड्या उमेदवारांना आयात करून विधानसभेचं तिकीट देणं असो, आपल्या आमदारांची संख्या कशी वाढेल यासाठी शरद पवार अगदी व्यवस्थित आणि हुशारीने पावले टाकतायत. हे करत असताना पाटण आणि साताऱ्यासारख्या जिंकण्याचे चान्सेस कमी असणाऱ्या जागा ठाकरे गटाला देऊन आपला स्ट्राईक रेट चांगला कसा राहील याचीही काळजी शरद पवार घेताना दिसतायत. दुसरीकडे काँग्रेस सुद्धा शांतपणे आपल्या पद्धतीने जागा वाटपात आघाडी घेते. आतापर्यंत 99 जागांवर उमेदवार जाहीर करत काँग्रेसने ठाकरे आणि पवार गटाला मागे टाकले. खास करून विदर्भात ठाकरे गटाने हट्ट करूनही काँग्रेस आपल्या जागांवर ठाम आहे. मधल्या काळात नाना पटोले विरुद्ध संजय राऊत असा वाद समोर आल्यानंतर काँग्रेसने तातडीने बाळासाहेब थोरात यांच्यासारखा शांत, संयमी आणि मित्र पक्षांना सांभाळून घेणाऱ्या नेत्यावर जबाबदारी टाकली. त्यानंतर काँग्रेस शांतपणे आपलं जागा वाटप करत आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट झाले. तर तिसरीकडे उद्धव ठाकरेंकडे बडे नेते नसतानाही ते अनेक जागांसाठी अडून बसलेत.
काही ठिकाणी तर ठाकरेंकडे प्रतिस्पर्ध्याला टक्कर देईल असा उमेदवार नसतानाही केवळ जागेच्या हट्टापायी त्यांनी सक्षम नसणारे आणि विजयाची खात्री नसणारे उमेदवार दिले, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकेल याबाबत शंकाच आहे। जागा वाटपाच्या घोळामुळे उद्धव ठाकरे अजूनही मागेच आहेत असं चित्र, तर त्या उलट शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी मात्र आघाडी घेतलीय। या एकूण सर्व कारणांमुळे उद्धव ठाकरे जागा वाटपात सपशेल गणलेत की काय असा प्रश्न तयार होतोय। बाकी तुम्हाला काय वाटते, उद्धव ठाकरेंचा गेम त्यांच्या स्वतःमुळे होतोय की काँग्रेस राष्ट्रवादी हे मित्र पक्ष ठाकरेंना गंडवतायत? तुमच्या मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।